तुळशीबाग म्हटलं की सुंदर दागिने, छान ड्रेस, साड्या, चप्पल आणि बरीचशी दुकाने आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांची चिक्कार गर्दी. मात्र याच तुळशीबागेत आता तुम्हाला बाउन्सरसुद्धा दिसणार आहे. तुळशीबागेत 12 महिने प्रचंड प्रमाणात गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेत अनेक जण चोरी करतात किंवा खरेदीसाठी आलेल्या महिलांची छेडसुद्धा काढतात. याच सगळ्यांवर आळा घालण्यासाठी फरासखाना पोलीस स्टेशनच्या वतीने तुळशीबागेत काही महिला आणि पुरुष बाउन्सरची नेमणूक करण्यात आली आहे. आता दिवाळीच्या आधीपासून आम्हाला कामाची सुरुवात सोपवली गेली. जवळपास 3 महिने झालेले आहेत आम्ही काम करतो याच्यामध्ये. याच्यामध्ये फरासखाना पोलीस स्टेशन आणि तुळशीबागेचे छोटे व्यावसायिक संघटना यांच्याकडून आम्हाला हे कामकाज मिळालेलं आहे. आमच्या कंपनीचं नाव आहे जी आर सिक्युरिटीज. ठीक आहे, आम्ही 3 महिने त्याला काम करतो आहे. तर बराच अनुभव आला आहे मोठा. तर महिलांची छेडछाड करणारे असतात, परत बेशिस्त व्यापारी असतात, चोरी करणारे, पाकिटमार, शक्यतो जास्त महिलाच आढळून येतात. असा बऱ्याच केसेस आम्ही अशा आढळलेल्या आहेत. तर आम्ही चौकीला घेऊन गेलेलो आहे, मंडे पोलीस चौकीला. तर महिलांची छेड करणारे, चोरी करणारे बरेच प्रकरणं आलेले आहेत आमच्यासमोर. त्याच्यानंतर स्टॉलवाल्यांना त्यांनी हे पट्टे आखून दिलेले आहेत, त्यांच्या मर्यादा आहेत. त्याच्या पलीकडे त्यांचा माल गेला नाही पाहिजे, खालनाही आणि वर नाही. तो जर माल त्याच्या पलीकडे असेल तर तो माल त्यांना म्हणजे अतिक्रमणसारखं थोडक्यात कामकाज आहे. रोजचं नियोजन मॅडम आमचं महिला गार्डचं जे आहे ते 11 ते 9 वाजेपर्यंत ड्युटी आहे आणि जेंट्स बाउन्सर जे आहेत ते 12 ते 8 वाजेपर्यंत ड्युटी असते. तर महिला गार्ड येतात, पूर्ण 5 गेटवर 5 महिला थांबतात. नंतर बाउन्सर्स आल्यानंतर पूर्ण मार्केटमध्ये राऊंड चालू असतो, दिवसभर राऊंड चालू असतो त्यांचा. आणि 8 नंतर पण जर असं काही आढळलं तर? कारण 8 नंतर शक्यतो मॅडम 7:30 ते 8 आसपास मार्केट ऑलमोस्ट बंद व्हायला लागतं. 8 नंतर बरीच गर्दी कमी होते, त्यामुळे असं काही आढळून येत नाही. 8 नंतर गर्दीचा जो फ्लो असतो तो 4 ते 6:30 ते 7:00 आसपासच असतो. आजपर्यंत तुळशीबागेत भरपूर काही केसेस होतात, लेडीजला छेडखानी किंवा पर्स मारी किंवा ब्लेड मारून पर्स वगैरे कापून नेणं, हे बरेच प्रकारचे केस होतात इथं. पण आम्ही आल्यापासून जरा कंट्रोलमध्ये आहे. तुळशीबागेच्या 4 बाजूंनी ही सुरक्षा रक्षक असणार आहे, त्यामुळे चोरी आणि छेडछाडीला आळा बसणार एवढं मात्र नक्की.